नमस्कार, आज आपण आधुनिक शेती संकल्पना ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर कन्सेप्ट याविषयीची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. शेती करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, यांचा आपण आज या ठिकाणी अभ्यास करतोय. यामध्ये पहिली आहे संघटित शेती किंवा ऑर्गनाइज फार्मिंग. यामध्ये ठराविक शेतकरी एकत्र येऊन शेती करतात आणि त्याचं उत्पादन हे घेतात. यामध्ये चांगल्या पद्धतीची आधुनिक यंत्रसामुग्री वापरली जाते. सिंचनाच्या सुद्धा सोयी या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतात. दुसरा प्रकार आहे सामुदायिक शेती, त्याला कम्युनिटी फार्मिंग असंही म्हणतात. काही समविचारी शेतकरी एकत्रित येऊन शेती करतात. एखाद्या संस्थेमार्फत याचं कामकाज चाललं जातं. यामध्ये वेगवेगळी समाज उपयोगी कामं या ठिकाणी केली जातात. यामध्ये नवीन जातीची निर्मिती असेल, पर्यावरणाविषयीची कामकाज असेल, मृदा आणि जलसंधारणाच्या विषयी काम असेल, अशा पद्धतीचं समाज उपयोगी काम या समुदाय शेतीमार्फत केलं जातं. त्यानंतर कॉर्पोरेट शेती किंवा कॉर्पोरेट फार्मिंग. या शेतीमध्ये कंपनीच्या किंवा भाडेतत्वाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्राचा वापर करून शेती केली जाते. काही कंपन्या, मोठमोठ्या कंपन्या ही शेती करतात आणि यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. यामुळे परिसरातील रोजगार वाढतो आणि निर्यातही वाढली जाते. कॉर्पोरेट फार्मिंग आपल्या भारतामध्ये आता सुरू झालेली आहे. त्यानंतर शेतकरी उत्पादक संघ, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. यामध्ये ठराविक कार्यासाठी काही शेतकरी एकत्र येतात आणि शेतीतील काही कार्य हे एकत्रितरित्या करतात. यामध्ये कमीत कमी 7 शेतकरी ह्या फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनमध्ये असतात. यामुळे शेतीमालाची चांगल्या पद्धतीने विक्री करता येते आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा किंवा आधुनिक यंत्रसामुग्रीचा फायदा या फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनमार्फत घेता येतो, शेतकरी उत्पादक संघामार्फत घेता येतो. त्यानंतर आता सर्वात जास्त जे पुढाकार घेतलेली जी आहे ती आहे शेतकरी उत्पादक कंपनी, फार्मर प्रोड्युसर कंपनी. यामध्ये 10 पेक्षा जास्त शेतकरी एकत्रित येऊन कंपनीची स्थापना करतात आणि शेतीतील काही कार्य ही मिळून करतात. प्रत्येक सदस्याला या फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये समान अधिकार असतो आणि समान लाभ असतो. या ठिकाणी या फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत खूप असे फायदे होतात. यामध्ये शेतीमालाची प्रक्रिया करता येते, थेट ग्राहकापर्यंत विक्री करता येते, शेतीमालाची निर्यात करता येते, आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेता येतो, त्यामध्ये वेगवेगळी आधुनिक यंत्रसामुग्रीही आपल्याला वापरता येते. वेगवेगळ्या शासनाच्या सुविधा किंवा वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्यांचाही लाभ या फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत आपल्याला घेता येतो. फार्मर प्रोड्युसर कंपन्या आता महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने रुजत आहेत. यामध्ये सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिक, त्यानंतर आपल्या भागातील शिवतेज फार्मर प्रोड्युसर कंपनी नारायणगाव याही चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. त्यानंतर करार शेती किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. यामध्ये शेतकरी आणि खरेदीदार यांच्यामध्ये करार होतो किंवा कॉन्ट्रॅक्ट होतो आणि या ठिकाणी शेती ही केली जाते. या शेतीमध्ये विक्रीची निश्चितता असते आणि या विक्रीची निश्चितता असल्यामुळं त्या शेतकऱ्याला अर्थसहाय्यही मिळतं. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या आधुनिक शेतीच्या संकल्पना, शेती करण्याच्या पद्धती आज पाहिलेल्या आहेत. धन्यवाद.